एक मिनट दादा आज सर्वांना माहित आहे की पूर्ण देशामध्ये जे COVID-19 करोना व्हायरसची जी महामारी आपली इथे चालू आहे त्याच्यामध्ये 2 वर्षाचे आमचे जे निधी असतात ते पूर्ण केंद्र सरकारने आमचे घेतलेले आहे खासदारांचे तरीही आपण फोर्स करून जे आमचे मागची प्रमा होत्या त्याचे अनुसार आम्ही जे निधी दिली होती आणि त्याच्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्सची मांग केली होती की प्रत्येक तालुक्यामध्ये ॲम्ब्युलन्स आपल्याला दिलं पाहिजे आणि या अर्जंट बेसवर आम्ही आमचे सगळ्यांना आणि सरकारला सुद्धा आपण पत्रवरती लिहिलेलं होतं मेडिकल गव्हर्नमेंट यांना मंत्री साहेबांना की आम्हाला 4 ॲम्ब्युलन्स आमच्या जिल्ह्यामध्ये करोनाचे जे पेशंट खूप वाढत आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जर ॲम्ब्युलन्स आम्ही प्रोव्हाइड करून दिली कारण की आमच्या जिल्ह्यामध्ये ट्रायबल एरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर ग्रामीण क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जर आमचे निधीमधनं जर ॲम्ब्युलन्स तिथे पोचल्या तर त्या भागाचे आमचे शेतकरी आहे मजदूर वर्ग आहे ज्यांना आमची हा ॲम्ब्युलन्सची गरज पडते आणि वेळेवर त्यांना ॲम्ब्युलन्स आपण प्रोव्हाइड करू शकत नाही असे लोकांसाठी आपण हा ॲम्ब्युलन्स प्रत्येक तालुक्यामध्ये दिलेली आहे एक आपण 1 कोटीचे आपण पूर्ण या ॲम्ब्युलन्स आणलेले आहे आणि अजूनही ॲम्ब्युलन्स मुंबईवरनं उद्या परवा अजून 2 ॲम्ब्युलन्स आपले येणार आहे आणि एक तिवसा तालुक्यामध्ये आहे एक अमरावती आणि एक अंजनगाव सुरजी आणि एक धारणी चिखलदाराला असे आपण दिलेले आणि येणार भविष्यामध्ये अजून आपल्या लोकांना मदत व्हावी पण सगळ्यात महत्त्वाचा हा होता की हा काळामध्ये ज्या लोकांना खरी ॲम्ब्युलन्सची गरज पडते आहे कोणाला क्वारंटाईन करण्याची गरज पडत आहे तर तिथून त्यांना आणण्यासाठी कोणाला प्रेग्नन्सी लेडीज आहे कोणाला हार्ट पेशंट आहे तर या काळामध्ये ॲम्ब्युलन्स सुविधा त्यांना भेटत नाही आहे म्हणून आपण अर्जंट बेसवर इमिजिएट बोलून आपण हे ॲम्ब्युलन्स आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे तर ज्यांनाही ज्या लोकांनाही गरज पडेल तर त्या तालुक्यातले जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून हा ॲम्ब्युलन्सचा तुम्ही उपयोग घेऊ शकता आणि लाभ घेऊ शकता धन्यवाद